ओम नमो भगवते वासुदेवाय। तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून माझा नमस्कार। आज आहे द्वादशी, काल होती एकादशी। तर योगायोगाने बरोबर आज द्वादशीचा महिमा आज आपण ऐकणार आहोत। तर अधिक मास महात्म्य यातील 13व्या अध्याय आज आपण ऐकणार आहोत। 13व्या अध्याय हा ऐकण्यापूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर पुढील अध्याय मिळवण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। तर मग चला, द्वादशीचा महिमा आज आपण ऐकूयात। त्याआधी श्री गणेशाला, सरस्वती मातेला नमस्कार करूया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः। जय श्री सर्वोत्तम वासुदेवा, दामोदरा अनंता केशवा, क्षीराब्धिजा माता रमाधवा, देवादिदेवा दयानिधे। श्री गणेशाला, सरस्वती मातेला नमस्कार करून आज आपण हा व्हिडिओ सुरुवात करूया, अध्यायाला सुरुवात करूया। ऐका संत श्रोते सज्जन, पाचा पर्वाचा केला प्रश्न। तया माझी चार संपूर्ण, मागे निवेदन झाले से। व्यतिपात वैधृती पाही, पूर्णिमा अमावस्या ही। ऐसी पर्वे चार पाही, केले सर्व ही कथन पै। आता पाचवे पर्वते कवन, तयाचे ऐकावे निरोपन। लक्ष्मी प्रति नारायण, सांगता जाहलासे। भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी आता पंचपर्वामधील द्वादशी तिथीचा महिमा तुला सांगतो, ते तू नीट ऐक। द्वादशीचे पुण्यव्रत 3 दिवस पाळावे लागतात। उपोषण एकादशी दिने, द्वादशी तकी जे पारणे। ब्राह्मण संत अर्पण मिष्टान्ने, आणिक दाने नानाविध। आणिक करावे पिंडदान, श्राद्ध तिथी असो नसो जान। परी अगत्य की जे श्राद्ध साधन, घडे पुण्य कोटी गुणे। हे तव त्रिरात्रींचे व्रत, दशमी पासून द्वादशी युक्त। तिन्ही देवता मूर्तिमंत, वसताती तेथे निश्चयी। दशमी तिथीला फक्त एकच वेळ भोजन घ्यायचे, म्हणजे अर्धा उपवास करायचा। मग दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशी संपूर्ण 1 दिवस उपवास करायचा। आणि तिसऱ्या दिवशी द्वादशीला शक्य तितक्या लवकर त्या एकादशीचे पारणे करायचे, म्हणजे ब्राह्मणासह यजमानाने मिष्टान्न भोजन करायचे। आणि द्वादशीला दिवसा कृपया झोपू नये। मलमासाची द्वादशी, जरी उपोषण घडे ते दिवशी। तया ऐसा पुण्यराशी, दुजा आन असेना। जन्मांतर सहस्रेन, तयाने जिंकले से जान। वरी ब्राह्मण संत अर्पण, पूजा विधान यथोचित। ऐसे व्रत भावे आचरता, यमराओ ओढवी माथा। तया दुरिताची वार्ता, बोलो नयेची राजसे। तये दिनी ब्राह्मणा लागून, जरी वस्त्र करविले परिधान। तरी अल्पपर्यंत स्वर्ग भोग जान, तया लागून प्राप्त होय। वर्षातील प्रत्येक महिन्यात 2 द्वादशी तिथी असतात, त्याही वरीलप्रमाणे 3 दिवस व्रत पाळूनच कराव्यात। परंतु अधिक महिन्यातील एक जरी द्वादशी 3 दिवस व्रत पाळून केली, तर त्या बाकीच्या सर्व द्वादशीचे पुण्य पदरी पडते। द्वादशी पर्वाच्या व्रतात साधन द्वादशी हा एक विशेष पुण्यकारक योग असतो। साधन द्वादशी म्हणजे सूर्योदयापूर्वीच एकादशीचे पारणे करणे। द्वादशीला सूर्योदयापूर्वीच ब्राह्मणासह यजमानाने भोजन घेणे, पण हा पर्वकाळ वेळेतच साधला पाहिजे। जर ही वेळ चुकली तर काय होते, यासाठी आपण पुढे अंबरीश राजाची कथा ऐकणार आहोत। त्याआधी संपूर्ण द्वादशीचा महिमा ऐकून घेऊयात। विष्णू माधव प्रीत्यर्थ, जरी आचरेल हे व्रत।
ब्राह्मण भोजन यथार्थ विष्णु प्रीत्यर्थ द्वादशी श्री सुवर्णदान सहस्रदान रौप्यदान उपान दान छत्रासहित पादुका दान पुरुषोत्तमा अर्पण की जय घृतदान घृतपाचित पक्वान्न त्रयोदश गुणी तांबुलदान गंधपुष्प सुदान किजे अर्पण यथा विधि इतुके दान के लिए अपाही वैकुंठवास तया ते होई मलमास द्वादशी ठाई शेषशाई संतुष्टे यथा ऋतु काळे फळे करदळी फळे नारी केळे खर्जुरी लवंगा पुगी फले जायफळादि आदरे कपिला गोदाने नेमस्त महीदान अश्वासहित गज अजादि रथ गणित अर्पण किजे द्विजाते इतुके दान सांगितली देख परिघृत दानाचे महात्म्य अधिक मलमास पर्वणी आवश्यक किजे देख यथाविधि कांस्य पात्री घालून या घृत सुवर्ण प्रतिमा संयुक्त पूजा करुणी नेमस्त दिजे दान विप्रा लागी। अधिक मासातील एका द्वादशीला अन्नदान करणे फारच मोठे पुण्यकर्म आहे। त्या पर्वकाळात ब्राह्मणाला व साधू संतांना भोजन वस्त्र पात्र फळे तांबूल आणि तुपात तळलेले 33 अनारसे मोदक किंवा बत्तासे खारका सुपाऱ्या फळे हे दान दिले पाहिजे। नातेवाईकांसह पूर्णाच्या धोंड्यांचे भोजन केले पाहिजे। सर्वांचे अंतर हृदय गत स्वये जाने त्रैलोक्यनाथ तया ते करिता वचनार्थ पावे अगाध रोकडा या लागी उत्तम अथवा मध्यम सकळ श्रोती धरी जे नेम बहुती मार्ग हा सुगम निर्मून ठेविला अनंते ये विषयी इतिहास पुरातन होऊन ऐकी जे सावधान। द्वादशीस असाक्षी भोजन केल्यास ती व्यक्ती दोषास पात्र ठरते म्हणून अनुकूल समयास ब्राह्मणास भोजन अर्पण करावे। यासाठी उत्तम मध्यम व कनिष्ठ असे योग देवाने ठरवून दिलेले आहेत। याविषयी एक प्राचीन कथा आढळते। पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान अमरीश जान नामतया सार्वभौम सर्वावरिष्ठ तपोबळे अति उत्कृष्ट अति धैर्य गांभीर्य श्रेष्ठ भक्ती एकनिष्ठ जयाची प्रजे लागी अति कनवाळू विपरा लागी परमस्नेहाळू रिपुद्रुमा लागी जैसा काळू कृतांतवत तया ते परम धर्मिष्ठ हृदयी आडकाठी कवणाते नाही व्रतनेम उद्यापने पाही सदा सर्वदाही चालवीत विनमुख नवेची कवनाते मागितरे अर्पितसे त्याते अपत्यापरी माग त्याते लळे त्याचे पूर्वीत ऐसे असता वरिष्ठ द्वादशी नेम अचाट साधनयुक्त द्वादशी श्रेष्ठ नूपवरिष्ठ आचरतसे सहस्रावधी ब्राह्मण पंक्ती घेऊन साधी द्वादशी तिथी न उगवताची गभस्थी साधन रीती साधितसे ऐसा लोटता काळ बहुत पुण्यसंग्रह झाला अपरिमित इतुकेही असुनी गर्वरहित नूपराथ वेगळातो। प्राचीन काळी अमरीश नावाचा सूर्यवंशी राजा होता। मनोभावे तो देवभक्ती करी तपाचे आचरण करून त्याने सामर्थ्य संपादन केले असा तो सार्वभौम राजा होता। द्वादशीच्या व्रताची सहस्रावधी ब्राह्मण पंक्तीने तो सांगता करी अशा स्वरूपाच्या आचरणाने त्याचे बरेच पुण्य त्याने संपादन केले। इतके असूनही त्यास जराही गर्वाची बाधा नव्हती। तव वासवा अंगी भय दारुण माझे पद घेईल हिरुण चिंता करी रात्र अंदिन तव नवल पूर्ण वर्तले अकस्मात ऋषी दुर्वास एता झाला इंद्रसभेस वासवे सन्मानोनी बहुवस षोडशोपचारे पूजिला। वासवासारख्या वरिष्ठ तपस्वीस राजाचे भय वाटू लागले। माझ्याहून हा राजा वरचढ होईल अशी त्यास मनोमन भीती वाटू लागली। अचानक दुर्वास ऋषी इंद्रसभेत हजर झाले।
देव इंद्राने त्यांचे आदरतिथ्य केले. षोडशोपचारांनी त्यांचे पूजन केले. बैसवुनियानीच्या आसनी स्वागत पुसिले तये क्षणी, स्वस्ती क्षेम विप्रवदोनी पाहे नयनी तया ते. स्वतःच्या सिंहासनावर त्यांस बसवून सन्मान केला. आगमन कसे झाले याबाबत त्यांनी चौकशीही केली. तव परमकृश झाले शरीर, शोके उतरला मुखचंद्र. देखूनी बोले मुनीश्वर, दुःख अपार हृदयी दिसे. येरू म्हणे महाराजा, उपावन देखो जी दुजा. मग समग्र वृत्तांत वोजा ऋषीवर्या सांगतसे. सारे काही कुशल आहे असे म्हणताच ऋषींनी इंद्रांचे निरीक्षण केले. त्यांचे शरीर कृश झाले, चेहरा शोकग्रस्त झाला होता. चंद्राने कृषीस त्याचा अहवाल सांगितला. म्हणे अंबरीश परम विख्यात, तपो तेजे आगळा अमित. द्वादशी व्रता ते आचरत, न चाले तेथे उपाओ. ऐसियासी करू मी काही, हृदय रोग हा परम माझे जीवी. म्हणून पायी ठेविला डोई, सांगा काई मज लागी. जया ते हृदय रोग लागला, तो रोगी दे नखो वांचला. महर्त्रोग जया ते झाला, तरी धनवंतरी तया वाचवी ती. अंबरीश या प्रसिद्ध राजाचे नाव तुम्ही ऐकले असेल. द्वादशी व्रताचे तो आचरण करी, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यास हृदयरोगाने घेरले, म्हणून शीर्षासने देखील केली. हृदयरोग ज्यास जडला आहे अशा प्राण्यांना वैद्य देखील वाचवू शकत नाही, म्हणून त्यावर देवभक्ती हा एकच उपाय ठरतो. दुर्वासवदेवासवा पाही, द्वादशी ऐसे व्रत तुझे नाही. जे आचरती सदा सर्वदाही, त्या एवढा नाही पुण्यश्लोक. अक्षयी स्वर्गवास तया ते प्राप्त होय जान निरुते. द्वादशी ये पुण्यव्रता ते साम्यता आन असे ना. वासवाची करुण कहाणी ऐकून दुर्वास ऋषींचे मन कळवळले. ते म्हणाले, द्वादशीसारखे दुसरे व्रत नाही. ऋषी देव गंधर्व ब्रह्मदेव कैलासपती यांनीही या व्रताचे सर्वोत्तवरी आचरण केलेले आढळते. दुर्वास ऋषींचे हे उत्तर ऐकून इंद्राने त्यांना नमन केले. त्या पुण्यपुरुषास एक वेळ तरी दर्शन द्यावे एवढीच माझी विनंती आहे असे म्हटले. म्हणून दुर्वास ऋषी त्यांच्या शिष्यगणांसह अंबरीश राजाची भेट घेण्यास निघाले. भूतलावर 8,000 ऋषींच्या मेळ्यांचे आयोजन होते. तो मेळा बघून दुर्वास ऋषींच्या डोळ्यांचे पारणे फिटले. भूतलावरील मलमासाचे स्वागत बघून ऋषींना आनंद झाला. त्यांचे दर्शन घेण्याची दुर्वासांना तीव्र इच्छा झाली. त्यांनी ऋषीगणांचा निरोप घेतला. पुढे ते अंबरीश राजाच्या दरबारी हजर झाले. दुर्वासांनी राजाचा जय जयकार केला. तो बघून राजास आनंद झाला. राजाने समोर येऊन दुर्वासांच्या चरणी लोटांगण घातले, हात जोडून त्यांची स्तुती केली. तेव्हा दुर्वास ऋषी म्हणाले, काल एकादशी होती, द्वादशीचा योग पाहून महाराज तुमचे दर्शन घेतले. रात्रीचे 3 प्रहर झाल्यावर स्नान संध्या आटोपून लागलीच आम्ही परत येतो. दुर्वासांचे म्हणणे ऐकून राजास आनंद झाला. तो म्हणाला, स्नानास विलंब लावू नये, सूर्योदयापूर्वी भोजन करावे. हे कृपा करून सिद्धीस न्यावे एवढीच माझी विनंती. त्यानंतर आता दुर्वास ऋषी राहो, घेऊन शिष्य समुदाओ. नमुनिया वासवो निघता झाला तात्काळी. घेईल अंबरु ऋषींची भेटी, तेथे होईल जे राहटी. ते कथानक मराठी श्रोतिया कर्णपुरी परिसाऊ. जे ऐकता पाप झडे, कली कलमश अवघे पळे. श्रवण करिता रोकडे, परमास महात्म्य समग्र हे. ऋषीगण स्नानास गेल्यानंतर राजाने घाईघाईने पाकशाळेत गेला. अन्नाचा राजाने बेत केला.
राजा स्नान देवतार्चन षोडशोपचार पूजा पंचमहायज्ञ आटोपून दुर्वासांची प्रतीक्षा करीत बसला. सूर्योदयाची वेळ झाली होती तरी दुर्वास ऋषींचा पत्ता नाही. राजाने राजदूत पाठवून ऋषीगणांना बोलावणे पाठविले. दूत गंगातीरी हजर झाले. भोजनास सत्वर चालावे अशी त्यांना विनंती केली. तेव्हा दुर्वास ऋषी म्हणाले, अजून तप जप विधीपूर्ण व्हावयाचा आहे. स्नान संध्या करून ऋषीगणा सवे परत येऊ. ऋषींचे असे उत्तर. दूत परत आले. राजाला त्यांनी सर्व वृत्त सांगितले. ते ऐकून तेव्हा राजाने महायज्ञ केला. विष्णूस नैवेद्य अर्पण केला. देव तीर्थप्राशन केले. नंतर राजा स्वस्थ चित्ताने ऋषींची वाट पाहत बसला. कालांतराने दुर्वास ऋषी आले. यज्ञात राजाचा यज्ञ चालू असल्याचे दुर्वासांना आढळले. भोजनास विलंब झाला. तुमचे व्रत आटोपते घ्या अशी राजास त्यांनी विनंती केली. राजाने तीर्थ ग्रहण करून साधनाची वेळ साध्य केली. आता भोजन काय ते राहिले असे दुर्वास म्हणाले. दुर्वास ऋषी म्हणाले. राजा दुर्वास ऋषींना म्हणाला, तुम्ही तर केव्हाच भोजन केले. आता ब्राह्मण पुरतेच भोजन उरले आहे. दुर्वास ऋषी म्हणाले, राजा व्रताची अशीच सांगता केलीस काय? तुझे मन गर्वाने भरलेले आहे. द्वादशीची मीच सांगता करतो. तू आता शाप स्वीकारण्यास सिद्ध हो असा दुर्वासाने शाप दिला. परंतु दुर्वासाच्या शापाने राजाला कारावास पत्करावा लागला. पुढे ईश भक्तीमुळे देवाने त्यास दर्शन दिले व त्याचा उद्धार केला. द्वादशी व्रताची अशी माहिती आहे. तर आता अध्यायाची समाप्ती करूया. श्लोकाधारे वदली वाचा, प्रबंध नवे माझे पदरचा, न्यून पूर्ण करणे याचा अधिकार साचा तुम्हाते. मी तव साम राम संप्रदायी, भिक्षा मागतो गृही गृही, ती भिक्षा एकत्र एकठाई, पचवून अर्पावी द्विजाते. ऐसी हे तव करिता जान, कवीश्वरांचे भिक्षान्न, अर्थावबोध एकत्र करून श्रोतिया लागून वाटिले. इति श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित त्रयोदशोध्यायः. इति त्रयोदशोध्यायः. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आपण 14वा अध्याय ऐकणार आहोत. त्यामध्ये अमरीश राजाची कथा ही ऐकणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. हरे कृष्णा हरे रामा, हरे कृष्णा हरे रामा, हरे कृष्णा कृष्णा कृष्णा, हरे रामा हरे रामा. धन्यवाद.